नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महान त्यागी बाबा जमदेवजी यांच्या जयंतीदिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख देवचंद कावडे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन. अंधश्रद्धेच्या आणि वाईट व्यसनाच्या आहारी गेलेल्या दुःखी कष्टकरी मानवाला व्यसनमुक्त करणारे महान त्यागी बाबा जमदेवजी ठुबरीकर यांच्या जन्मदिनी संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी राज्य शासनाने जाहीर करावी अशी मागणी लाखांदूर तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख देवचंद कावडे यांनी मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात अंधश्रद्धा व व्यसनमुक्तीवर शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जाते, मात्र पाहिजे तसे परिणाम दिसून येत नाही. नागपुरात 3 एप्रिल 1921 रोजी जन्मलेल्या बाबा जमदेवजी ठुबरीकर यांनी परमात्मा एक सेवक या मानवधर्माची निर्मिती करून मानवधर्माची सेवा करण्याचा विडा उचलला आणि आपले संपूर्ण जीवन समाजातील अंधश्रद्धा व व्यसनमुक्ती करण्यासाठी झोकून दिले. आज मितीस राज्यातील करोडो नागरिकांना अंधश्रद्धा व व्यसनातून मुक्त करून आज मितीस सुखी व संपन्न जीवन जगत आहेत. समाजात शांतता व सुव्यवस्था स्थापित करण्याचे काम यामुळे केले जात आहे. म्हणून दरवर्षी 3 एप्रिल रोजी महान त्यागी बाबा जमदेवजी यांचे जन्मदिनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी लाखांदूर तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांना तालुका शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख देवचंद कावडे यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळी नितेश दिवटे, शेषराव लांडगे, धनपाल नागापुरे, अमोल शेंडे, प्रेमलाल राऊत, चंद्रशेखर नागपुरे, सुधाकर बोरकर, अरुण गजबिये, सुदाम नागपुरे, नोवेंद्र बुराडे, हरिभाऊ शेंडे यावेळी उपस्थित होते.